नमस्कार. थेट गप्पांनाच सुरुवात करूया. फार प्रस्तावनेत आता मी वेळ घालवत नाही. मुळात पार्ल्यामध्येच पुलांच्या जीवनपटावरती चर्चा करण्यासाठी आपण जमलोय. हा कसा मणिकांचन योग आहे आता त्यांनी सांगितलंच, पण खरंच तो सुवर्ण योग आहे असं म्हणावं लागेल. कारण या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मुंबई पुण्यामध्ये अनेक कार्यक्रम झाले, पण पार्ल्यामध्ये एक पार्ले महोत्सवात थोडासा छोटासा कार्यक्रम झाला होता. पण अशा सविस्तर गप्पांचा कार्यक्रम पार्ल्यात होणं हे खूप महत्वाचं आहे, आणि ते सुद्धा पुलांच्या पार्ल्यामध्ये. स्वानंद आहे आपल्यासोबत, रत्नाकर मतकरी आहेत, सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर आहेत, विजय केंकरे ज्यांनी पुलंची भूमिका साकारली आणि ज्यांनी पटकथा लिहिली ते गणेश मतकरी सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यामुळे यांची सगळ्यांची आणखीन वेगळी ओळख मी करून देत नाही, एकच सांगतो छोटासा धागा. स्वानंद आज पुलंच्या सहवासात त्याचे आठवणी काय आहेत ते तो सांगेलच, पण रत्नाकर मतकरी, विजय केंकरे यांनी पुलंबरोबर काम केलेलं आहे, त्यामुळे आज त्यांच्याकडून त्या गोष्टी ऐकणं हे सुद्धा खूप महत्वाचं असेल. भाई व्यक्ती की वल्ली, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध हे दोन सिनेमे जे आहेत हे बनत असताना नेमकं काय घडलं, सिनेमा रिलीज झाल्यानंतर काय घडलं, थोडंसं काहीतरी बिघडलं सुद्धा, तर ह्या सगळ्याबद्दल आपण बोलूया. कारण ह्या सगळ्याची तुम्हाला कल्पना आहेच, गेल्या समाज माध्यमावर सुद्धा त्यावर चर्चा झालेली आहे. पण थोडंसं विचित्र वाटेल सुरुवातीला, मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे की पूर्वार्ध किती जणांनी पाहिला? मी तुम्ही हात वरती गेलात तर मला आवडेल. बहुतेक सगळ्यांनीच पाहिलाय. आणि उत्तरार्ध किती जणांनी पाहिलाय? हा, म्हणजे उत्तरार्धचे हात कमी आहेत. हो, मी हा प्रश्न आणि तुमच्याशी हे आता ह्यासाठी केलं की चर्चा सुरू असताना एक अंदाज येईल की तुम्हाला त्याबद्दल, त्या सगळ्या सिनेमाबद्दल कितपत माहिती येते. मी सुरुवात दिग्दर्शकांपासून करतो. महेश सर, आत्तापर्यंत अनेक सिनेमे, अनेक नाटकं, या हा जो प्रवास जो आहे तुमच्या कारकिर्दीचा तो सगळ्यांना माहिती आहे, पण बायोपिक तुम्ही पहिल्यांदा केलात. एखाद्या पुलंसारख्या आसामीचा जीवनपट करणं आणि तो दिग्दर्शित करणं, तर बायोपिक दिग्दर्शित करायचं आहे म्हणून काही वेगळा विचार तुमच्या डोक्यात होता, काही संदर्भ तुम्ही डोक्यात ठेवले होते, ते तुमच्याकडनं आधी ऐकायला आवडेल. नमस्कार. वेगळा विचार असा केला नव्हता. म्हणजे एकतर मी व्यक्ती आणि वल्ली हे नाटक प्रोड्यूस केलेलं, त्यात कामही केलेलं, आणि त्यावेळेलाच मी थोडा फॅसिनेटेड होतो ती सगळी कॅरेक्टर्स वाचून. सरांनी इतकं सुंदर ते नाट्य रूपांतर केलेलं त्याचं, आणि त्यावेळेला मला त्यांनी केलेलं तसंच एक सिनेमा करायचा का असं डोक्यात होतं. आणि पण त्यावेळेला असं लक्षात आलं की कोणीतरी टेलिव्हिजनवर ती कॅरेक्टर्स केलीत, मग असं व्हायला लागलं की तेच पुन्हा करतो आहे, म्हणून ते मागे पडलं. आणि नंतर ज्यावेळेला मी आहे मनोहर तरी वाचलं, पण खूप पर्सनल त्यांच्याबद्दल काही माहिती नव्हतं, आहे मनोहर तरीमधनं थोडे पुलं कळले, आणि मग ते असं वाटायला लागलं की ह्यांची गोष्ट एक बायोपिक म्हणून यायला हवी. मग गणेशनी टू मी खूप रिसर्च केलात, आणि ज्यावेळेला जे काही मटेरियल हातात आलं तसं वाटलं की ह्याचा सिनेमा होणं खूप गरजेचं आहे. आणि पण ते सगळं एका सिनेमात टाकणं कठीण होतं, म्हणजे दोनमध्ये पण टाकणं कठीण होतं, त्यामुळे खूपसं एडिट करून ते शेवटी दोन भागात बसवलं. आणि मला वाटतं की आय इट वॉज अ फॅसिनेटिंग जर्नी. म्हणजे मला वाटतं की तो सिनेमा करताना आय ठरली ते अख्खा तो जीवनपट, त्यांचा प्रवास मांडणं दोन पिक्चरमध्ये पण कठीण होतं. आणि ॲट द एंड ऑफ द डे जेव्हा आपण बघतो हे सगळं, तर मला वाटतं की आय हॅव अचीव्ह व्हॉट आय वॉन्टेड टू डू. मला समाधान मिळालं, बेसिकली समाधान देणारा सगळ्या. मतकरी सर, जसं आता महेश सरांनी उल्लेख केला की असामी असामी हे नाटक, त्याचं नाट्य रूपांतर तुम्ही केलेलं, व्यक्ती आणि वल्लीचं नाट्य रूपांतर तुम्ही केलेलं होतं, त्यामुळे पुलांशी तुमचा परिचयच नुसता नव्हता तर तुमची घट्ट मैत्री सुद्धा होती, आणि आकाशवाणीत असल्यापासून पुलं तुम्ही त्यांना ओळखत होता, तुमचा परिचय होता. पण अशा आसामीचं माणूस पण एका सिनेमातून आपल्याला दाखवायचंय म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यात तेव्हा काय होतं, कशा प्रकारे ती पुढची संवाद लिहिण्याची जी प्रक्रिया आहे ती तुमच्या डोक्यात होती? एक तर पुलांचं माणूस पण हे एरवी सुद्धा लांबून पाहणाऱ्याला पण सतत जाणवतच असे, कारण मुळातच मी नेहमी म्हणतो तसं, त्यांची माणसातलं चांगलं काही शोधण्याची वृत्ती ही त्यांच्या लिखाणातून दिसत असे. म्हणजे असं प्रक्षोभक किंवा माणसामधलं श्वापद शोधणं आणि वास्तव म्हणजे ते फक्त वाईटच असतं,
असं म्हणणं त्यांना मंजूर नसावं. त्याच्याबरोबर उलट बाजूनी जे व्यक्ती आणि वल्लीमध्ये लक्षात येतं आपल्या, त्यातल्या प्रत्येक व्यक्तीचं पहिल्यांदा ते त्याचा बावळटपणा म्हणा, आचरटपणा म्हणा, वेगळेपणा म्हणा, ते सगळं सांगतात आणि शेवटी कुठेतरी ते त्याच्या माणूसपणावर. तर त्यामुळे ही त्यांची चांगली दृष्टी जी आहे ती सर्वांना विख्यातच आहे. पण त्यांनी जे समाजकार्य केलं किंवा समाजानं जी मदत केली ती नंतरच्या काळात तीही लोकांना कळली. NCPA मध्ये जे त्यांनी काम केलं त्याच्यातून त्यांचं एक सांस्कृतिक उत्तरदायित्व ते जे मानत होते तेही कळलं. त्यामुळे त्यांच्याशी दाट मैत्री असण्याची गरज नाही. लांबून सुद्धा गुलाममधला व्यक्ती म्हणून ती कशी आहे कळत होतं. माझ्यात आणि त्यांच्यात वयाचं खूपच अंतर असल्यामुळे तशीची मैत्री होण्याची शक्यता नव्हती, परंतु मी त्यांना पाहू शकलो काही वेगळ्या वेगळ्या वेळी एवढंच. म्हणजे अगदी सुरुवातीचं फक्त सांगतो, त्याला जास्त वेळ नाही आहे. अगदी पहिल्यांदा जेव्हा माझी एक एकांकिक औशाप नावाची आकाशवाणीच्या स्पर्धेमध्ये ती नंबरात आली होती आणि त्यांना ती खूप आवडली होती, तेव्हा आमची पहिली अशी वैयक्तिक अशी भेट झाली आणि त्यांनी त्यातल्या चांगल्या क्वालिटीज सांगितल्या आणि थोडी आपल्याला एडिट करूया का, कमी करूया, कमी ती दिली, कमी करून वेळात बसवण्यासाठी आकाशवाणी. आणि ती त्यांना खूप आवडली. त्याचा त्यावेळेला आकाशवाणीची जी पद्धत होती ते स्पर्धेतल्या काही चांगल्या एकांकिका पहिल्या दुसऱ्या आलेल्या ते प्रेक्षकांसमोर करायचे हॉलमध्ये आणि त्या त्याचवेळी ब्रॉडकास्ट करायच्या, तशी ती केली गेली होती आणि ती त्यांना खूप आवडली. ती त्यांच्या कायम लक्षात राहिली, म्हणजे इतकी की पुढे जावे माझा भलाच्या 100व्या प्रयोगाच्या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून आले असताना सुद्धा ते त्या एकांकिकेविषयी खूप बोलले. तर ही माझी पहिली भेट होती आणि त्याच एकांकिकेच्या त्या स्पर्धेच्या त्या पारितोषिका निमित्ताने आम्ही जमलो असताना त्याच वेळेला त्यांचं तुझं तुझं भाषी नाटक आलं. म्हणजे साधारण तो 50s मधला तो 50 दशक होतं आणि मला एकदम छान वाटलं की बरेच लोक एकदम त्यांच्या भोवती गराडा घालून तुमचं नाटक काल पाहिलं खूप छान झालं वगैरे सगळे सांगत होते. मी ही त्यांच्या जी यशाची सुरुवात होती की तुझ्या तुझं पाशीपासून ते एकदम प्रकाश होतात जे आले, ती सुरुवात पाहायला मी तिथे होतो हे एवढंच मला खरं म्हणजे सांग. नाही, आणखीन आम्हाला संवादाच्या प्रक्रियेबद्दल तुमच्याकडनं ऐकायला आवडेल, पण मी आधी गणेशकडनं हे करतो कारण पटकथा त्याने लिहिलेली आहे. गणेश, आपण एक बघितलं तर सिनेमा रिलीज झाल्यानंतर फेसबुक सारख्या माध्यमांवरती सगळ्या वयोगटातले लोक भरभरून लिहित होते, त्यांचे जे काही म्हणणं आहे ते मांडत होते आणि आपल्याला माहिती आहे की पुलं हे सगळ्या वयोगटात तितकेच लाडके आहेत आणि लोकप्रिय आहेत, पण सिनेमाची पटकथा लिहित असताना सगळ्या वयोगटाला आवडेल म्हणून ती पटकथा कशा प्रकारची हवी, कुठले प्रसंग यायला हवेत, कुठला काळ यायला हवा, याचा काही विचार झालेला होता? पटकथा लिहिताना मुळात असं डोक्यात होतं की त्यांचं व्यक्तिमत्व उलगडलं जावं त्यातून आणि त्याच्यामध्ये काही काही गोष्टींवर आमचा फोकस होता. म्हणजे त्याच्यामध्ये असं वाटलं की त्यांनी एकतर त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कामं केली, म्हणजे ते फक्त नाटकाला धरून राहिले नाहीत किंवा फक्त टेलिव्हिजनमधली कारकीर्द त्यांची नाही, त्यांनी वेगवेगळे सिनेमा केला, नाटक केलं, साहित्य केलं, रेडिओशी संबंधित होते, टीव्हीशी संबंधित होते, समाजकार्य केलं, नंतर सुद्धा त्यांचे एक पॉलिटिकल साईड होती की ज्यांनी त्यांनी ओपनली विरोध केला राजसत्तेला वगैरे. त्यामुळे असं वाटलं होतं की त्यांच्या व्यक्तिमत्वाचे हे जे सगळे पैलू आहेत ते लोकांसमोर आले पाहिजेत आणि त्यांच्या कामाचा एक काम त्यातून थोड्याफार प्रमाणात त्याची पार्श्वभूमी राहिली पाहिजे कामाची. त्याच्यानंतर दुसरा त्याचा महत्त्वाचा आस्पेक्ट असा होता डोळ्यासमोर की त्यांचं की जो खरा फोकस होता सिनेमाचा की त्याच्यामधलं त्यांचं आणि सुनीताबाईंची जे सहजीवन होतं त्याच्यावरती एक प्रकाश राहायला पाहिजे. म्हणजे तो एक सिनेमाचा एक अंतर्गत धागा असल्यासारखा होता आणि मग त्याच्या भोवती
सगळं होतं, म्हणजे त्याच्यावरती त्याच्या पार्श्वभूमीला त्यांना त्यांच्या संपर्कात आलेले लोक होते किंवा त्याच्या त्यांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या काही घटना होत्या. पण ह्या सगळ्याला जोडणारा जे कनेक्टिंग एक बॉडी पाहिजे सिनेमाला, ती त्या पुल आणि सुनीता भाई यांच्यामधलं जे नातं होतं त्याची असावी असं एक डोळ्यासमोर होतं. आणि मग त्याच्यामधून त्याचं अख्खं फॉर्मेशन याचं झालं होतं. त्याच्यामध्ये असं आम्हाला बऱ्याचदा असं विचारलं जातं की सुरुवातीपासून असं डोळ्यासमोर होतं का की याचे दोन भाग असतील, तर दोन भाग असतील असं नव्हतं. पण असं वाटलं होतं की हा एवढा मोठा माणूस आहे आणि त्याच्या आयुष्यात इतके इतक्या घटना आहेत, इतके लोक आहेत, इतके पैलू आहेत व्यक्तिमत्वाला, तर ते आधीपासून अमुक एक करायचं की एक 1.25 तासाचा सिनेमा व्हायला पाहिजे असं डोक्यात न ठेवता त्याचं स्क्रिप्ट बनवताना असं असावं की त्याला जितकं ते स्क्रिप्ट सबस्टॅन्शियल होण्यासाठी जेवढं असायला हवं तेवढं असू द्या. आणि मग महेशजींबरोबर जी ज्या सुरुवातीला चर्चा झाल्या त्यासुद्धा या स्वरूपाच्याच होत्या आणि मग त्याच्यातून ते हळूहळू त्याचा ते आकाराला येत गेलं. मी आणि अमोलनी त्यांनी मग असे सांगितलं की मी आणि अमोलनी बरीच पुस्तकं वाचली, तर त्याच्यामध्ये आम्ही ती जी पुस्तकं वाचली म्हणजे सर्व प्रकारची वाचली, म्हणजे त्यांनी लिहिलेलं वाचलं, त्यांच्याविषयी लिहिलेलं वाचलं. तेव्हा त्यांचं चरित्र उपलब्ध नव्हतं जे मंगला त्यांनी नंतर लिहिलं, पण मृतसिद्धीसारखा ग्रंथ गौरव ग्रंथ होता त्यांच्याबद्दलचा. अशा अनेक पुस्तकं वाचून मग त्याच्यामधले आम्हाला ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या त्या गोष्टी आम्ही घ्यायच्या असं ठरवलं. त्याच्यामध्ये असा विचार नव्हता की ह्या प्रकारच्या प्रेक्षकाला आवडेल. आम्हाला पुलंचं कार्य आणि पुलंचं व्यक्तिमत्व सांगण्याच्या दृष्टीने जे जे महत्त्वाचं वाटलं ते आम्ही घेतलं. विजय केंकरे आपल्या सोबत आहेत आणि आतापर्यंत अनेक वेळा त्यांनी त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे, पण आता थेट त्यांनी पुलंची भूमिकाच या सिनेमामध्ये साकारलेली आणि उत्तरार्धामध्ये आपल्याला ते जास्त बघायला मिळाले. पण तुम्ही NCPA मध्ये त्यांच्याबरोबर काम केलेलं आणि जसं आता मतकरी सरांनी उल्लेख केला की NCPA मध्ये पुलंनी अनेक मोठमोठे गायक असतील, अनेक कलाकार असतील, लोककला असतील, त्यांचं शूटिंग करून घेतलं किंवा ते आपल्याकडे कसं राहील आणि ती परंपरा कशी जपली जाईल याचा प्रयत्न केला. आता त्या दृष्टीने विचार केला तर पुलंचा जीवनपट हा पुलंचं काम लोकांपर्यंत ठेवणं किंवा पुढच्या पिढीपर्यंत जाणं यासाठी किती महत्वाचं वाटतं? खूप महत्वाचं आहे. आणि म्हणजे ते पुढच्या पिढीपर्यंत जाणं आणि चांगल्या पद्धतीने जाणं फार महत्वाचं होतं आणि तसं ते गेलं आहे असं मला वाटतं. आणि आता NCPA बद्दल जे मतकरी म्हणाल, तर मी प्रत्यक्ष माहींबरोबर तिथे काम केलंय आणि तो असा माणूस होता की ज्याला आर्काईव्हचं महत्व कळलेलं होतं आणि ते आर्काईव्हचं महत्व कळलं असल्यामुळे या पद्धतीचं काम त्यांनी केलं. इतकंच नव्हे तर NCPA मध्ये आमच्या रिसर्च डिपार्टमेंटला फाईल्स उपलब्ध होत्या की तुम्ही तिथे गेलात की तुम्हाला कुठल्याही मराठी रंगभूमीवरच्या मोठ्या नटाचा बायोडेटा, लेखकाचा, दिग्दर्शकाचा हा रेडिली अवेलेबल होता. म्हणजे तिकडे गेल्यानंतर तुम्हाला ते मिळणार. इतकंच नव्हे तर त्यावेळेस मी आणि वामन केंद्रे आम्ही दोघं तिकडे होतो आणि अंबरीश मिश्रा, तर आम्हाला पाठवून प्रत्येक नाट्यगृहाची डायमेन्शन्स काढली होती. कुठलं नाट्यगृह कुठे आहे, त्या नाट्यगृहामध्ये काय किती फूट बाय किती फूट आहे, किती गोष्टी उपलब्ध आहेत म्हणजे लाईट्स किती मिळतील, साऊंडची काय व्यवस्था आहे, हे सगळं आर्काईव्ह तिकडे आमच्या रिसर्च डिपार्टमेंटला पु ल देशपांडे आणि त्यांचे सहकारी अशोक रानडे यांनी केलं होतं. म्हणजे या माणसाला फक्त त्यांचं विश्व हे केवळ स्वतःपुरतं मर्यादित नव्हतं तर त्यांनी इतर ते सर्व समावेशक होते. म्हणजे त्यामुळे इतक्या असंख्य गोष्टी त्या काळामध्ये झाल्याशिवाय तिकडे जसं हे रेकॉर्डिंग केलं तसं एक त्यांची राजकीय दृष्टी ज्याच्याबद्दल आता गणेश म्हणाला, एक फार प्रसिद्ध लेखक होता पीटर वाईस, त्याच्या माराद साद या म्हणजे जेलमधल्या एका नाटकाचं राजकीय व्यवस्थेला विरोध करणाऱ्या ऑडिओ रेकॉर्डिंग मुद्दामून माईंनी करून घेतलं, प्रत्येक पात्राकडून वाचून घेऊन विनय आपटेंनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं. म्हणजे ते इतकं इतकं व्यवस्थेच्या बाबतीत हार्ड हिटिंग होतं. तर भाई म्हणाले पहिल्यांदा इथे हे व्हायला पाहिजे, त्यानंतर तिथे असताना त्यांनी एकझुंज वाऱ्याशीच लास्ट अपॉइंटमेंटचं मराठी रूपांतर केलं. तर त्यामुळे तर ह्या सगळ्या गोष्टींनी तो म्हणजे तो माणूस फारच वेगळा होता, फारच ग्रेट होता. आणि हे सगळं असताना ते सतत मिश्किल असायचे, ही त्यांच्यातली जी काही क्वालिटी होती. आणि परत जसं सुनीताबाई आणि ते यांच्यासारखं
इतकी सगळी माहिती असणारं, इतकं सगळं उत्तम पद्धतीने विश्लेषण करणारं सृजनशीलचं कुटुंब मिळणं अवघड आहे. त्यामुळे हा चित्रपट आर्काईव्ह म्हणूनही आणि तुमचं रंजन करण्याकरता सुद्धा फार महत्वाचा आहे. थोडा विषय बदलतो. स्वानंद, जसं आता त्यांनी सांगितलं की ते मिश्किल होते, हे सगळं करत असताना त्यांनी मिश्किल तर टिकवून ठेवलेली होती, पण तुझ्या लहानपणीचा एक प्रसंग आहे ज्यातून तुला कळलं की ते मृदू सुद्धा होते. तर तो आम्हाला लहान होतो. मी पुलंदा असा म्हणजे मी जसं पाहिलं, पण मला कुमार गंधर्वांच्या घरात मला लहानाचं मोठं झालं व्हायचं म्हणजे भाग्य लाभलं असं म्हणे मी. आणि तेव्हा अगदी पु ल देशपांडे कुमारजींच्या 60व्या वाढदिवसाला म्हणून तिकडे आले होते सुनीताबाई आणि पुलं, आणि मी जाऊन त्यांना शेक हँड करून आलो होतो. आणि मी आईला येऊन सांगितलं की आई त्यांचे हात खूप गुबगुबीत आहेत. आई मला म्हणाले त्यांचे हात नसतात धरायचे, त्यांचे पाय धरायचे असतात. तर अशी एक माझी एक छोटीशी आठवण पुलं बरोबर आहे. पण मला नक्कीच असं म्हणायचं आहे सगळ्यांना, म्हणजे या मंचावरून मी हे म्हणू इच्छितो की माझ्या एका मैत्रिणीचा मला अमेरिकेहून फोन आला. ती अमेरिकेत स्थायिक झालेली आहे. तिने तो सिनेमा अमेरिकेत पाहिला पूर्वार्ध. आणि तिची मुलगी जी अमेरिकेतच जन्म झाला आहे तिचा, तिने आवर्जून तो व्हॉइस मेसेज मला, मी बहुतेक आपल्या याच्यावरही पाठवला होता, तिने तो आवर्जून मेसेज मला पाठवला की तू मला ह्या आजोबांची गोष्ट खूप आवडली आहे आणि मी पुढची गोष्ट बघायला परत येणार आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय की लोकांपर्यंत आणि पुढच्यापर्यंत पिढीपर्यंत ते पोचवायचं, ते मला असं वाटतं खूप चांगल्या प्रकारे पोचलं आहे. ते खूप महत्वाचं आहे खरं तर, आणि अशाच प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया येत होत्या खरं तर. थँक्यू महेश सर. एक गोष्ट जी आहे ती म्हणजे एक बायोपिक म्हटलं की एक लार्जर दॅन लाईफ इमेज असते त्याची, त्या हिरोची एंट्री वगैरे, जो कोणी बायोपिक ज्याच्यावरती आधारित असेल ते. पण असं काहीही या सिनेमात नव्हतं त्या नायक कथानायकाचं जर आपण विचार केला तर हे तुम्ही जाणीवपूर्वक विचार केलेला आधी? एकतर ज्या वेळेला लिहिलं गेलं एक बायोपिकला ना काही लागतात गोष्टी, तर त्या सगळ्या टिक्स नव्हत्याच की तो बायोपिक म्हटलं त्याच्या आयुष्यात कधी ड्रॅमॅटिक झालं पाहिजे का, त्यांच्या आयुष्यात फार काही ड्रॅमॅटिक झालं नाही. स्कॅन्डल आहे का, नाही. त्यांनी काही कॉन्ट्रोवर्सी केली का, नाही. मी एकही टिक नव्हता त्या सिनेमात, तरी मला सिनेमा करावासा वाटला, कारण मला एका सिम्पल माणसाची गोष्ट सिम्पली साधं करायची वाटली. त्यामुळे हा माणसाला आपण असं हिरोची एंट्री देणं कधीच डोक्यात नव्हतं, पण त्यातली सिम्प्लिसिटी तेवढ्याच यांनी पोचणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे हा पिक्चर करताना मी जसं लिहिलेलं, जसे भाई होते तसाच त्यांना मांडायचा प्रयत्न केला आहे. आणि परत त्यात कोट्या फार नको होत्या मला, त्यामुळे त्याच्या त्या कोट्यांच्या पलीकडचा माणूस दाखवणं खूप गरजेचं होतं. आणि तसंच मांडायचा प्रयत्न केला आहे. त्याला काही मी ड्रामा पण क्रिएट केलं नाही, कॉन्ट्रोवर्सी केली नाही की स्कॅन्डल केलं नाही. मला हाच मतकरी सरांना विचारायचं आहे की पुलंचा सिनेमा म्हणजे तो विनोदी असणार वगैरे असं लोक अपेक्षा ठेवून असणार, पण तरी तो तितकाच रंजकही वाटला पाहिजे. पण जसं आता महेश सरांनी सांगितलं की त्यांच्या कोट्या वापरून सतत लोकांना हसवलंय असंही करायचं नाहीये, तर हा बॅलन्स तुमच्या संवादांमधून तुम्ही कसा साधला? लिहिण्यासाठी माझ्याकडे जी पुस्तकं आणून टाकलेली होती त्याच्यात एक कोट्याधीश पुलं म्हणून पुस्तक होतं, ते मी बाजूला ठेवलं. कारण त्या एकतर कोट्या सगळ्यांना माहिती आहेत त्यांच्या, आणि दुसरं असं की विनोदी माणूस हा काही क्षणाक्षणाला कोटे करतो असं नाही. ऍक्च्युअली विनोदी लेखक हा त्याचा फक्त दृष्टिकोन जीवनाकडे पाहण्याचा हा महत्त्वाचा असतो. आपण म्हणतो एखाद्याला सेन्स ऑफ ह्युमर आहे, म्हणजे काही तो सारखा हसत नसतो किंवा सारखे विनोद आठवत नसतो, तर तो कुठल्याही गोष्टीकडे पाहताना त्याची एक दुसरी बाजू पण असेल या रीतीने जास्त सौम्य आणि जास्त सौहार्दाच्या दृष्टीने पाहतो असा त्याचा अर्थ असतो सेन्स ऑफ ह्युमर असणं. त्यामुळे विनोदी लेखक हा आयुष्याकडे पाहताना एका तिरकस आणि तरीही एका माणुसकीच्या दृष्टीतून पाहतो की दुसरी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करतो. या दृष्टीने मला ते कोट्याधीश पुलं पुस्तकाचा काही उपयोग नव्हता, परंतु प्रत्यक्ष आयुष्यामध्ये त्यांनी कुठल्याही गोष्टीकडे, म्हणजे काही वेळा चित्रपटात असं टीका होईल की अमुक एका गोष्टीबद्दल ते संवेदनशील नव्हते,
पण संवेदनशील नव्हते असं म्हणण्यापेक्षा त्यांनी त्या गोष्टीतली एक दुसरी बाजू पण त्यांना जाणवली, जी विनोदी असं आपण म्हणतो पण माणसाला एकाच गंभीर बाजूपेक्षा किंवा एका करुण बाजूपेक्षा त्यावेळेला दुसरी एक जी माणुसकीची बाजू आहे ती आनंदाची, विनोदाची किंवा हास्योत्पादक असेल, परंतु म्हणून ती सुचलेली नसते. त्या लेखकाला ते माणूस म्हणून जाणवलेलं एक दुसरं सत्य असतं, ती त्यांनी सांगितली असते. हे मला विनोदी लेखनामधलं त्यांचं वैशिष्ट्य वाटलं. म्हणजे आता त्यांच्या लग्नाचा प्रसंग कुठलाही, मला आत्ता एक ऑफहँड आठवला, तुम्ही तर लग्नाच्या प्रसंगाच्या वेळेला त्यांना आत्ता रजिस्ट्रारनी येऊन आत्ता इथे लगेच लग्न लागावं याबद्दल काहीच म्हणायचं नव्हतं, पण त्यांना त्यातली गंमत जाणवत असतानाही ते त्याला विरोध करत नाही. काय असं काय करायचं असं न म्हणता ते म्हणतात की काय आरामात उघड्यावर पडलो होतो, एवढ्यात आले रजिस्ट्रार आणि त्यांनी म्हटलं चला आज वेळ आहे तर आजच करून टाकूया लग्न, तुम्ही शर्ट बदलायला सुद्धा वेळ नाही, त्यामुळे असं काय नाही की नवीन शर्टातच लग्न केलं पाहिजे असं, तुम्ही आहे त्या शर्टामध्ये पण करू. आता ही जे आहे त्या शर्टातच करू किंवा गंजी फ्रॉक घालू घातलेलं असताना लग्न करू, ही एक विनोदी परंतु अत्यंत खरी बाजू आहे. तसं ते होऊ शकतं, हे सत्य आहे, आणि ते दुसऱ्यांना जाणवून देणं हा पण महत्त्वाचा भाग आहे. तर अशा गोष्टी आम्ही त्यांच्या उचलत गेलो त्याच्यामध्ये, की त्या केवळ विनोदी नव्हत्या, त्या जीवनाची दुसरी बाजू सांगणार. लग्नाचाच विषय तर तुम्ही काढलात, तर जसं मग अशी सुनीताबाईंबद्दल सांगत होते, तर महेश सर तुम्ही हा केवळ पुलंचा सिनेमा न राहता पुलं आणि सुनीताबाई यांच्यातलं नातं अधिक गहिरं करण्याचा जो प्रयत्न दोन्ही भागांमध्ये झाला तो तुम्ही कसा साधलात त्याच्यामध्ये? साधलं म्हणजे जसं मी आहे म्हणून तरी वाचलं तेव्हाच लक्षात आलेलं की कुठेतरी आपली क्रिएटिव्ह बाजू सप्रेस करून दे, शी वॉज लाईक द फोर्स बिहाइंड दॅट मॅन. त्यामुळे पुलंचा सिनेमा करताना सुनीताबाईंना बाजूला ठेवून सिनेमा करणं अशक्य होतं. जे मी दोन वेळा पुलंना भेटलो, दोन्ही वेळेला माझ्या नाटकाला आले, डॉक्टर तुम्ही सुधारण ध्यानी म्हणला, तर ते कायम दोघेच असायचे. तर जेवढं वाचलं त्याच्यात मी शी वॉज ऑलवेज देअर. जे त्यांनी आर्टिस्टना नोटिसेस पाठवलेल्या कुठेतरी पुलंना काय म्हणतात त्यांना चॅनलाइज करणं तिने खूप सुंदर पद्धतीने केलं. त्यांची प्लस पॉईंट्स चॅनलाइज करून वापरणं कुठे, बरं पुलं तसे वॉज काय म्हणतात त्याला मोर सेन्सिटिव्ह, कधी पैसे नाही दिले नाही दिले कुठेतरी त्या बाईंनी. त्यामुळे शी वॉज ऑलवेज देअर ॲज अ व्हेरी व्हेरी फर्म सपोर्ट. त्यामुळे सिनेमात ती असणं हे खूप गरजेचं होतं. बिकॉज आय थिंक शी डिंट लीड अ पर्सनल लाईफ, तिचं अख्खं आयुष्य वॉज बिंग विथ पुलं. त्यामुळे ते तसं असणं खूप गरजेचं होतं आणि तसं मी प्रोजेक्ट केलं आहे. गणेश, मला तुलाच विचारायचं की इतकी पुस्तकं वाचल्यानंतर सुनीताबाईंबद्दलचं एक तुझं निरीक्षण काय झालं? कारण फक्त आय मनोहर तरी नाही तर बाकीच्या पुस्तकांमध्ये सुद्धा त्यांच्यामधल्या नात्याचा जो उल्लेख आला जो नंतर सिनेमा करताना आपल्याला त्याचा फायदा झाला, पण सुनीताबाई या व्यक्तिमत्वाबद्दलचं तुझं एक निरीक्षण त्या वाचल्यानंतर काय हो? महेशजीने आता सांगितलं ते बरंचसं तसंच. त्यांचं ॲक्च्युली त्यांचं जर आपण आय मनोहर तरीमध्ये सुद्धा यातला काही भाग आहे की त्यांचं सुरुवातीचं जे पुलं भेटण्याच्या आधीचं आयुष्य होतं ते कम्प्लिटली वेगळं होतं. म्हणजे तेव्हा त्या एक बंडखोर अशा पद्धतीचं त्यांचं तेव्हाचं जीवन होतं आणि नंतर लग्न झाल्यानंतर त्यांचं जवळजवळ पूर्णपणे ट्रान्सफॉर्मेशन झाल्यासारखं होऊन मग त्या कम्प्लिटली एक पुलांना सपोर्ट सिस्टीम असल्यासारख्या त्या झाल्या. आणि मग त्याच्यामधून त्यांनी पुलांना सतत कुठेही काय म्हणायचं सेटल नाही मी म्हणणार, पण त्यांना कुठेही एकाच याच्यामध्ये पण येणार नाही असं करून त्यांना एका याच्यामध्ये ते कम्फर्टेबल होत आहेत तोपर्यंत त्यांना तुम्ही हे पण करू शकता अशा पद्धतीचं त्यांनी एक त्यांना त्या ढकलत राहिल्या वेगवेगळ्या ठिकाणी. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांनी
इतके जे इतक्या प्रकारच्या ते गोष्टी जे करू शकले त्याच्यामध्ये सुनीताबाईंचा मोठा हात आहे. आता मी असं सुद्धा काही जणांना म्हणताना ऐकलं होतं की समजा सुनीताबाईंचा या पद्धतीचं एक सतत त्यांच्या बरोबरचं आणि दिशा दाखवणं त्यांना नसतं तर कदाचित ते अधिक वर्ष एका याच्यात जर सेटल झाले. सो फॉर एक्झाम्पल सिनेमामध्ये ते एक 10-11 वर्षांच्या पिरियडमध्ये होते, ते जर अधिक प्रमाणात तिथे राहिले असते तर ते अधिक त्यांचं सिनेमामध्ये काम होऊ शकलं असतं किंवा ते अधिक आनंदात त्या याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये गुंतू शकले असते. आता प्रेझेंटली त्यांना म्हणावं तितकं यश सिनेमाच्या क्षेत्रामध्ये मिळालं नाही अशी प्रेझेंट सिच्युएशन आहे. पण मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा त्यांनी मग बाकीच्या ज्या गोष्टी केल्या म्हणजे खूपच केल्या नाटकांमध्ये केलं म्हणा किंवा पुढे प्रतिष्ठानचं काम सुरू झाल्यावरती झालं किंवा लिहिणं त्यांचं एवढ्या प्रमाणात झालं या सगळ्या गोष्टींना सुद्धा महत्त्व आहेच की ते एका याच्यामध्ये अडकून जर राहिले असते तर ते आपल्याला त्या क्षेत्रामध्ये महत्त्वाची व्यक्ती म्हणून माहीत झाले असते. पण त्यांचं हे जे मोठं अष्टपैलूत्व आपल्याला जे दिसतं ते समोर येण्यामध्ये सुनीताबाईंचा मोठा हात आहे आणि मला वाटतं ती त्यांची सगळ्यात महत्त्वाची बाजू सुद्धा आहे. दुसरं म्हणजे त्यांचं जे ऑर्गनायझेशन होतं की ऑर्गनाईज त्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे त्यामुळे पुलांना स्वतःला त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह भाग त्याच्यामधला सांभाळण्यासाठी पुलं मोकळे राहायचे आणि मग बाकीचं अगदी प्रतिष्ठान स्थापन केल्यानंतर सुद्धा अनेकांना मदत करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर त्याच्यामधून त्याच्यामध्ये त्यांचा मोठा भाग सुनीताबाईंचा होता त्यामुळे मला ती दोन्ही एकाच व्यक्तिमत्वाची दोन पैलू असल्यासारखं वाटतं सुनीताबाईंनी एकाच नाण्याच्या दोन बाजू आपण जसं म्हणतो तसं. स्वानंद या सिनेमातला आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे पुलं भीमसेन जोशी वसंतराव कुमार गंधर्व यांच्यातल्या मैत्रीचा ओलावा आणि त्यांच्यातलं संगीत जो धागा त्याने ठेवला होता. तू सुद्धा आजच्या काळामध्ये जर पाहिलंस तुझेही मित्र आहेत या क्षेत्रातले संगीत क्षेत्रातले मग शंतनू मोहित्रा असेल किंवा त्यांच्याबरोबर बैठका होत असतील पार्ट्या होत असतील मैफिली होत असतील पण जेव्हा ह्या सिनेमासाठी त्या मैफिलीचं शूटिंग आणि त्या सगळ्या गोष्टी होत होत्या काय नेमकं डोक्यात येत होतं की काय त्या काळात झालं नाही. मला तेच वाटतं तू जसं म्हणतो की होत असतील तर नाही होत. आम्ही लोक म्हणजे मैत्र मित्र म्हणून काही लोक मित्र म्हणून असतात पण या एवढ्या मोठ्या ताकदीची दोन माणसं चार माणसं एकत्र बसून एकमेकांचं गाणं ॲप्रिशिएट करतात की त्यांना त्यांचं गाणं आवडतंय त्यांना त्यांचं गाणं आवडतंय. वसंतरावांसारखा माणूस पु ल देशपांडे हे त्यातलं कॅटलिस्ट असे एक आहेत की जे म्हणजे आपण पुलं वाचतो तेव्हाही कळतं सिनेमातून आपल्याला प्रकर्षाने कळतं की प्रेमी माणूस होता नुसतं आणि जसं सरत्ता म्हणाले तसं सुग्राही माणूस होता नुसतं चांगलं ग्रहण करणारा माणूस होता. त्यांनी सगळं आम्हाला सगळ्यांना नुसतं चांगलं ग्रहण करणं शिकवलं की कुठल्याही गोष्टीतनं किती चांगली गोष्ट घेता येईल ते तशा पद्धतीचं एक वातावरण तयार होणं आणि जिथे कलेला आणि आपण तसं म्हणतो की पु ल देशपांडे की ते भीमसेन किंवा कुमारजी किंवा वसंतराव यांना मोठा गायक समजायची आणि त्यांचं गाणं ऐकायची पण पु ल स्वतः काही कमी मोठे संगीतज्ञ नव्हते. आज नुसतं पु ल देशपांड्यांचं संगीत म्हटलं तर एक अखंड प्रवास त्यांचा तो आपण त्याच्यावरती सुद्धा एक हे करू शकतो म्हणजे ते स्वतः खूप मोठे संगीतज्ञ होते असं म्हणायला हरकत नाही. तर मला असं वाटतं आणि दुसरं म्हणजे परत आनंद यात्रा होती या सगळ्यांची असं मला आता त्या जेव्हा आम्ही तो सीन करत होतो आणि महेशजीने तो सीन आम्हाला डिरेक्ट करायला सुरुवात केली त्यावेळी तिथे जे काय नंतर जेव्हा स्क्रीनवर पाहतो तेव्हा कळतं पण त्या दिवशी आमची सगळ्यांची परिस्थिती अशीच होती ती वीणा जामकर त्या दिवशी रडायला लागली होती ऍक्च्युली तिथे बसून म्हणजे ती हेच झालं होतं तिला की अरे बापरे हे असं होतं भरून येणं असं होऊ शकत होतं आणि तो काळ असा अजितच्या गाण्यांनी सुद्धा म्हणजे त्या म्युझिक डिरेक्शननी सुद्धा कारण त्यांनी ते ज्या प्रकारे सगळं एकत्र घडून आणलं सिनेमासाठी म्हणजे ते तेवढं करावं लागतं तेवढी लिबर्टी पण घ्यावी लागते. पण तो काळ तेवढ्या क्षणाकरता तिथे त्यावेळेला जिवंत झाला होता यात काही वादच नाही. इथे मला आणखी एका गोष्टीबद्दल अभिनंदन करावंसं वाटतं दिग्दर्शक म्हणून महेशजीचं आणि या नटांचं की ती जी मैफल आहे म्हणजे पूर्वार्धातही आणि उत्तरार्धातही या ज्या मैफली आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर प्रत्येक गायकाचं जे लिपसिंक आहे त्या
गाण्याबरोबर त्यांचं जे काही आविर्भाव आणि ओठांच्या हालचाली आहेत ते इतक्या इतक्या सुरेख जमलेले आहेत, इतक्या अकृत्रिमपणे ते आहे की खरोखरच आपण त्यांचं गाणं ऐकतोच. आणि अत्यंत कठीण आहे, म्हणजे आजपर्यंत कोहिनूर किंवा बैजू बावरा याच्यामधल्या ज्या काही मैफली किंवा क्लासिकल शास्त्रीय गाणं हे नटांनी कसं म्हटलं याचं खूप कौतुक केलं जायचं, पण इथे कसलंही कौतुक न करता सहजपणे हे सगळेजणं त्या त्या कलावंताच्या शैलीमध्ये हे बरोबर ओठांच्या हालचाली आणि शास्त्रोक्त गाण्याला हे खरोखरच कठीण आहे. आलापी बरोबर हे मॅच करणं, शब्दांच्या आधाराने ते करणं सोपं असतं पण स्वरांच्या आधाराने करणं कठीण आहे. तर ते कठीण काम करून दाखवलं आहे आणि या मैफली जिवंत केले आहेत, याबद्दल दिग्दर्शक आणि ते कलावंत आणि सर्वांचं रेकॉर्डिंग सिंग करणारे साऊंडचे लोक सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच. मग आपण ते दिग्दर्शकांनाच विचारूया की आता काही कलाकार यामध्ये असे आहेत की जसं स्वानंद किरकिरे आहे की ज्याने जो गायक आहे स्वतः त्यामुळे त्याला गायकीचं ज्ञान आहे, अजय पुरकर तो स्वतः गायक आहे, पण पद्मना पिंड असेल किंवा सागर देशमुख त्याने पेटी वाजवणं असेल, हे सगळं कसं जमवून आणलं तुम्ही माहिती ते काय? एक तर मी खूप टेन्शन आलो, पद्मना पिंडलं तर गाण्याचा काहीच सेन्स नाही, वीणा जामकरला गाण्याचं अंग नाही आणि ह्यांना फार वेळ पण नाही. मी गाणी देऊन बरं कसं असतं, नॉर्मली जी सिनेमाची गाणी असतात ते काही रिदमवर चाललेली असतात, इथे चीज आहे नाट्यसंगीत आहे, कोण कधी आलाप देतो काही कळत नव्हतं, त्यामुळे ते त्या शॉटमध्ये ह्याचं संपलन त्यांनी उचलणं इतकं कठीण होतं ते. पण मी खरंच मानतो म्हणजे स्वानंदला गाण्याचं अंग आहे किंवा अजय पुरकरला आहे, पण हे स्वानंद आपला हा पद्मना भिंड म्हणजे मला म्हटलं तर काय करणार आहे, पण त्यांनी साधारण एक 500 वेळा ऐकलं असेल गाणं, तू तो कायम ते गाणं लावून मोठमोठ्याने गात असायचा, म्हणजे ती साईट म्हणजे तो शॉर्ट संपला की तबला बाजूला जाऊन ते बघायला तसं विनोदी वाटायचं. पण इट वॉज अ व्हेरी व्हेरी डिफिकल्टिंग आणि ह्या दोन्ही मैफिली मला सांगायला खूप आनंद होतो की ह्या कलाकारांचं खरंच कौतुक आहे. शूटिंगला म्हणजे हे दुसरी मैफिल 12 मिनिटाची, पहिली मैफिल 10 मिनिटाची आहे, ही दोन्ही एकेका रात्रीत संपलेल्या मैफिली होत्या शूटिंगचं, विच वॉज अ ट्रिमेंडस टास्क. आणि खरंच म्हणजे ह्यांची तयारी पण खूपच, यांनी खूपच मेहनतीने काम केलं आणि ही गाणी खरंच लिपसिंग करायला खूप डिफिकल्ट आहे, कारण तो एखाद्यानी आलाप घेतला तो कुठे संपणार आहे की तो कसा व्हेरिएशन घेत होते हे खरंच खूप डिफिकल्ट होतं, कारण मीटर नव्हतं कुठलंही आणि ते खूपच कठीण काम ह्यांनी माझ्यासाठी खूप सोपं केलं, त्यामुळे दोन्ही गाण्यांना मला रात्री दोन रात्री जमीन संपवलं. मी सगळ्या कलावंतांच्या वतीनं थँक्यू म्हणतो, कारण नाही खरं मी पद्मनाभला आणि वीणाला दोघांनाही पाहिलं होतं आणि वीणाने पण इतकं अप्रतिम तर सिंक केलंय सेकंड याच्यामध्ये, ते म्हणजे तिने आणि नुसतं सिंक नाही केलंय ते आपलंसं केलंय, तिला असं वाटतं की अरे अरे तिनेच म्हटलंय की काय, कारण त्यात एक आणखीन खूप कठीण बाब होती की कुठला आवाज कोणाचा हे सुद्धा जर का तुम्ही त्यातले तज्ज्ञ नसाल तर ते कळणं फार कठीण होतं, तर ते त्यामुळे तो आपल्याकडे नुसतीच एक एक सी डी एक व्हॉट्सअपवरती मेसेज एवढं ते गाणं आलं होतं, पण त्यातला आपला आवाज कुठला आणि आपण कुठलं गायलोय हे शोधून काढणं फार कठीण होतं, स्पेशली पद्मनाभ करता आणि मीना करता. नाही मग आता गाण्याचा विषय निघालाय तर एक गाणं किंवा त्याच सिनेमातलं गाणं जर तुला जमणार असेल तर ते नाही, कारण काय होईल की नंतर मला अनेक लोक म्हटले की स्वानंद तुम्ही गाण्याची विनंती करायला हवी होती, त्यामुळे मला बर मी त्या सिनेमातलं गाणी कारण तेवढी ताकद नाही माझी, मी लिपसिंक करू शकतो त्याच्यावरती गाऊ शकत नाही, पण मी कुमारजींचं मी एक निर्गुणी भजन त्यांचं ते त्याच्याकरता हे होतं त्यातलं एक चार ओळी